मंगळवेढा तालुक्यातील मौजे बावची या ठिकाणी जलजीवन मिशनची कामे न केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व BDO यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ सुखदेव चव्हाण व दलित पॅंथर संघटनेने केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील बावची येथे भीषण पाणी टंचाई असून ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जलजीवन मिशनचे कामे होणे गरजेचे असताना संबंधित BDO व ग्रामसेवक योजना चालू करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही. गावात कामे होऊ नये यासाठी जाणून बुजून सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून षड्यंत्र सुरू आहेत. कॉन्ट्रॅक्टदारास पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आलाय. या संदर्भात चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद CEO मनीषा आव्हाळे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी सुखदेव मच्छिंद्र चव्हाण, दलित नंतरचे जिल्हाध्यक्ष बंडू गवळी, शहराध्यक्ष आकाश रायचूर, राहुल राठोड, साहिल शेख, गणेश शालीमठ, ऋषिकेश धुमाळ आदी उपस्थित होते. सोलापूर जिल्हाध्यक्ष. आज या ठिकाणी तालुका मंगळवेढा गाव बावची या ठिकाणी एका कंत्राटदारांना प्रशासकीय विभागाने व प्रशासकीय कंत्राटदारांची पिळवणूक कशी केली जाते ते मला आज दिसून आलेलं आहे. ते त्यांचे अर्ज व तसेच टेंडर प्रक्रिया वेळोवेळी त्यांनी पत्रव्यवहार करूनही ग्रामसेवक, गटविकास अधिकारी तसेच BDO वगैरे हे सर्व संबंधित अधिकारी यांनी गावातील पाणी टंचाईचा विषय असला तरी या सरपंच, माजी सरपंच असलेल्या सुखदेव चव्हाण साहेब यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्यांना प्रतिउत्तर न देता तसं राजकीय षडयंत्र रचून त्यांना काम न मिळण्याचा हा षडयंत्र रचलेला आहे. परंतु उद्या मंगळवेढा या ठिकाणी ग्रामसेवकाच्या ऑफिसमध्ये दलित पेंथरच्या वतीने आम्ही निषेध करतोय आणि या सर्व BDO अधिकारी असो किंवा ग्रामसेवक अधिकारी असो, पंचायत समिती असो, असे कित्येक कंत्राटदारांना फसवणूक केलेली आहे. तुम्ही प्रशासकीयच्या प्रक्रियेच्या योजनेतून तुम्ही ऍडव्हर्टायझिंग केलेलं की आपल्याला काम करायचं आहे लोकांना जनतेच्या पाण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी योजना राबवली होती, पण तो योजना न राबवता या खुर्चीवर जे अधिकारी बसतात ते कंत्राटदारांना वेळोवेळी पैशाची मागणी करतात, लालच मागतात, त्यामुळे त्यांचं काम त्यांना पूर्ण करून देत नाही अशी वेळ आली आहे. तरी दलित पंच संघटनेच्या वतीने आमचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना काळं फासल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. लवकरात लवकर आम्हाला 4 दिवसाच्या आज जर तिथे आम्हाला काम करायची परवानगी मिळत असेल तर आम्ही माघार घेऊ, नसेल तर महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन चढण्यात येईल. यांना प्रशासकीय किती धोक्यात आहे मी सुखदेव मच्छिंद्र चव्हाण बावची ग्रामस्थ. आमच्या गावामध्ये 20 फेब्रुवारी 2023 रोजी जलजीवन मिशन या पाणी पुरवठ्याचं काम मंजूर झालं, टेंडर पास झालं, तरी अद्याप या कामासंबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही काम होण्याचा प्रयत्न केलेला नाही. वेळोवेळी कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांना लेखी अर्ज दिलेला आहे आणि अर्ज देऊन त्यांनी अनेक प्रयत्न करून सुद्धा त्यांना कुठलेही लेखी अर्ज अद्याप दिलेला नाही आणि अजून सुद्धा वर्कआउटवर येऊन करीब करीब 6 महिने झाले तरी पण अद्याप काम सुरू करण्याचा प्रयत्न कुठल्याही अधिकाऱ्यांनी केलेला नाही. आणि आम्ही विचारपूस केली असता आम्हाला उडवाउडवीची उत्तरे अधिकारी देत आहेत. अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये विनंती करण्यास गेल्यावरती ते आपल्या खुर्चीवर उठून बाहेर निघून गेले. कुठल्या गावचा विषय? मंगळवेढा. मंगळवेढा मध्ये बावची गाव आहे. या गावाच्या कामानिमित्त मी त्यांना विनंती करण्यास गेलो होतो. हा, तरी अद्याप त्यांनी मला कोणताही आतापर्यंत निगेटिव्हच उत्तर दिलेलं आहे, पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं नाही आणि कंत्राटदारांनी त्यांना लेखी अर्ज करून सुद्धा त्यांच्यावर कुठलाही त्यांनी कारवाई केली नाही किंवा त्या प्रश्न अर्जाचं उत्तर दिलेलं नाही. ग्रामसेवक जर काय तक्रार आहे आणि या कामामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच हे काम न होण्याची जंगी प्रयत्न त्यांना चालू आहे आणि इथून पुढे काम करण्याच्या प्रयत्नात ते बिलकुल नाही आहेत. आता निवेदन कोणाला द्याल तुम्ही? तरी मी आता मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाणीपुरवठा अधिकारी यांना मी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे.